Press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smitara. नमस्कार. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. पोटात उष्णता वाढल्यानं पोटात जळजळ होणे, घाम जास्त येणे, अंगावर फोड येणे, चेहऱ्यावर मुरूम येणे, डोके सारखे दुखणे यासारखे त्रास होऊ लागतात. या व्हिडिओमध्ये आपण पोटातील उष्णता कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत हे पाहणार आहोत. पोटातील उष्णता वाढण्याची अनेक कारणे आहेत. मसालेदार तिखट पदार्थ, मांसाहारी पदार्थ अधिक खाण्यामुळे पोटातील उष्णता वाढते. त्याशिवाय ज्यांना वारंवार चहा कॉफी पिण्याची सवय असते त्यामुळे सुद्धा पोटातील उष्णता वाढते. वारंवार डोकेदुखी किंवा अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या खाण्यामुळे सुद्धा उष्णता वाढू शकते. मद्यपान, तंबाखू, सिगारेट यासारख्या व्यसनांमुळे देखील उष्णता वाढू शकते. अनेकांच्या अंगात उष्णतेचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतूमध्ये उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. अनेक जणांना या काळात डोळ्याची आग होणे, छातीत जळजळणे, अंगावर फोड येणे अशा तक्रारी जाणवतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्याचे काही घरगुती उपाय आपण आज जाणून घेऊया. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मनुके हा सर्वोत्तम पर्याय आहे. दररोज रात्री 8 ते 10 मनुके कोमट पाण्यात भिजवावेत आणि सकाळी उठल्यावर या मनुका पाण्यासकट चावून खाव्यात. तसेच ताकामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मोठी मदत मिळते, त्यामुळे दररोज दुपारी जेवण झाल्यावर ताक प्यावं. मात्र रात्रीच्या वेळी कधीही ताकाचं सेवन करू नये. जिरे हे शरीरासाठी थंड आहेत, त्यामुळे रात्री 1 कप पाण्यात 1/2 चमचे जिरे घालावेत. त्यानंतर सकाळी हे पाणी प्यावं, त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो, तसेच वजन देखील नियंत्रणात राहते. सब्जा रात्री भिजत घालून सकाळी तुम्ही खडी साखरेसोबत किंवा नुसतेच पाण्यासोबत घेऊ शकता. उन्हाळ्यात तुम्ही रोज 1 ग्लास नारळ पाणी प्या. नारळाच्या पाण्यात असलेल्या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससोबतच त्यामध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स शरीराला एका क्षणात रिहायड्रेट करतात. पुदिन्याची पाने चटणी किंवा पेय म्हणून वापरता येतात. पुदिन्यात थंड करण्याचे गुणधर्म असतात, जे तीव्र उष्णतेमध्ये शरीराचे तापमान शांत ठेवतात. तसेच कलिंगडामध्ये 91.45% पाणी आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराला थंडावा देतात. त्याचप्रमाणे खरबूजसुद्धा शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास गुणकारी आहे. थंड पाण्यात पाय भिजवून आराम केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होईल. एका टबमध्ये पाणी किंवा बर्फाचे तुकडे मिसळा आणि त्यामध्ये पाय ठेवा. 15 ते 20 मिनटं पाय भिजू द्या. सुगंध किंवा अतिरिक्त फायद्यासाठी आवश्यक तेलाचे काही थेंब घालू शकता. काकडी हे आयुर्वेदाने शिफारस केलेल्या थंड पदार्थापैकी एक आहे. यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, जे बद्धकोष्ठता दूर ठेवते. काकडीत जास्त प्रमाणात असलेले पाणी शरीरातील उष्णता दूर ठेवण्यास मदत करते. यापेक्षा जास्ती माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या वेज ऑथेंटिक या चॅनलला काकडीबद्दल मी पूर्ण माहिती दिलेली आहे की काकडी का खावी, कुणी खावी आणि कोणी खाऊ नये. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की चेक करा. तसेच कांद्यामध्ये सुद्धा कूलिंग गुणधर्म असतात आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी ते आपल्याला मदत करतात. लाल कांद्यामध्ये क्वेरसेटिन असते, जे एक नैसर्गिक अँटी ॲलर्जिन असते. कच्चा कांदा खाणे सर्वात फायदेशीर आहे. चिमूटभर मीठ आणि लिंबू चवीनुसार किंवा रायतामध्ये तुम्ही कांदा वापरू शकता. अननसासारख्या काही फळांमध्ये ब्रोमेलिन एन्झाईम असते, जे जळजळण्याशी लढण्यास आपल्याला मदत करते. यातील दाहक विरोधी गुणधर्म शरीराला थंडावा देतात. जलजीरा हे एक लोकप्रिय उत्तर भारतीय बॉडी कूलर पेय आहे. प्रतिजैविक गुणधर्मासह मसालेदार आणि तिखट जिरे पावडरपासून बनवलेलं एक ताजे तवाने पेय. हे केवळ तुम्हाला हायड्रेटेड ठेवत नाही तर पचनाच्या समस्यांना देखील मदत करते. आपल्या भारतीयांचे ठरलेले उन्हाळी पेय म्हणजे पन्हे, जे कच्च्या कैरीपासून बनवले जाते. कच्च्या कैरीमध्ये उष्णता नियंत्रित करण्याची क्षमता असते, ज्यामुळे शरीराला उष्माघातापासून संरक्षण मिळते. उन्हाळ्याच्या दिवसात
उसाच्या रसाच्या गाड्या आपल्याला रस्त्यावर सर्वत्र दिसतात. उन्हाळ्यासाठी साधा उसाचा रस शरीराला थंडावा देणारे एक उत्तम पेय आहे. पुदिना, आले किंवा लिंबू एकत्र केल्यास हे तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते. उसाच्या रसाचे फायदे कोणते आहेत आणि शरीराला ते कसे उपयुक्त आहे यासाठी एक खास व्हिडिओ मी वेज ऑथेंटिक चॅनलला बनवलेला आहे, तो तुम्ही चेक करू शकता किंवा मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याची लिंक देईन. तसेच उन्हाळ्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या पाणीदार फळांचं सेवन करू शकता यासाठी पण मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की चेक करा. हे सगळे व्हिडिओज मी वेज ऑथेंटिक या आपल्या दुसऱ्या रेसिपी चॅनलला बनवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या चॅनलवर हे व्हिडिओ पाहायला मिळतील. तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल किंवा नेहमी माझा व्हिडिओ पाहत असाल पण सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.